अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। महाराणी पद्मावती यांच्याविषयी आक्षेपार्ह चित्रण असलेला संजय लीला भंसाली यांच्या वादग्रस्त राणी पद्मावती या चित्रपटावर प्रदर्शनापूर्वीच बंदी आणावी म्हणून जामनेर तालुक्यातील राजपूत समाज बांधवांसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आज तहसील कार्यालयावर विराट धडक मोर्चा काढण्यात आला। या विराट धडक मोर्चाची सुरुवात महाराणा प्रतापसिंह चौकापासून करण्यात आली। मोर्चामध्ये हजारो राजपूत समाज बांधवांसह हिंदुत्ववादी संघटनांनी आपला सहभाग नोंदविला। मोर्चा शिस्तबद्ध रीतीने तहसील कार्यालयावर धडकल्यानंतर राजपूत समाजाच्या भगिनींनी तहसीलदार केळेकर यांना निवेदन सादर केले। पाहूया या विराट धडक मोर्चाचा हा स्पेशल रिपोर्ट। राणी पद्मावतीच्या संदर्भामध्ये जवळजवळ 2-3 महिन्यांपासून सतत प्रिंट मीडियामध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चर्चा चालली। आक्षेप महाराणी पद्मावतीच्या सिनेमाला नाही, निषेध त्याचा नाही, पण ज्या पद्धतीने तो इतिहास भारतीय समाजासमोर सादर केला जातो आहे ती गोष्ट आम्हाला कोणालाच मान्य नाही। ज्यांना ज्यांना इतिहासाचं खरं ज्ञान आहे त्या कुणालाही ही गोष्ट मान्य होणार नाही। आणि म्हणून फक्त राजपूतच नाही, फक्त राजपूत समाजच या ठिकाणी नाही, तर संपूर्ण भारतातल्या ज्यांचा इतिहास, ज्यांचा या बाबतीतलं फार मोठं ज्ञान आहे, या सगळ्यांना या गोष्टीची प्रचंड चीड निर्माण झाली। आणि म्हणून राजस्थान असेल, महाराष्ट्र असेल किंवा सगळ्या प्रांतांमध्ये या सिनेमाच्या विरुद्धचा एक खूप मोठा आवाज, खूप मोठा विरोध समाज प्रकट करण्यासाठी पुढे येत आहे। जामनेर तालुक्यामधून अशा प्रकारच्या ह्या चित्रपटाचा जे काही 1 तारखेला रिलीज जो होणार आहे त्याच्यापूर्वी या समाजाच्या भावना, सर्व समाजाच्या भावना, सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना ह्या शासनापर्यंत पोहोचवायला गेल्या पाहिजे, त्यासाठी ह्या मूक मोर्चाचं आयोजन आजच्या दिवशी आम्ही केलेलं आहे। मला कोणत्याही एका विशिष्ट पक्षाने आयोजित केलेला मेळावा नाही, एखाद्या विशिष्ट समाजाने आयोजित केलेला मेळावा नाही। हा मेळावा ज्यांना ज्यांना महाराणी पद्मावतीच्या इतिहासात जातो आहे त्यांची चीड जी आहे ती चीड या मोर्चाच्या किंवा मूक मोर्चाच्या निमित्तानं व्यक्त होत आहे, एवढंच फक्त यामध्ये आहे। तर माझ्या सर्व हिंदू बांधवांना या ठिकाणी एकत्रित आलो कशासाठी, काय तर म्हणजे तो कोणी संजय लीला भंसाळी आहे, त्याने एक चित्रपट काढला आणि त्या चित्रपटाचा निषेधार्थ आपण सर्व एकत्र आलो। परंतु माझं म्हणणं असं आहे तो चित्रपट काढेल तेव्हाच का आपण एकत्र यायचे, या जे आपल्याला एकत्र येत आहेत होतं का? माझ्या किती माता भगिनींना राणी पद्मावती, राणी कर्णावती आणि महाराणा प्रतापच्या वेळेस झालेला जोहर माहित आहे का? कृपया सर्वात जास्त इतिहासाचा अभ्यास जर करायचा असेल तर माझ्या माता भगिनींनी करायला पाहिजे, कारण शिवबा किंवा महाराणा प्रताप, भाऊजीला प्रताप जर घडवायचे असते तर ते आमच्या माता भगिनीच घडवू शकतात। मी तुम्हाला राणी पद्मावतीची थोडक्यात स्वयंवराची स्टोरी सांगतो।
राणी पद्मावती ही गंधर्व सेन राजाची मुलगी, तिची आई चंपावती यांची ही कन्या, ते एक स्वयंवर देवता, एक पद्मसिंह नावाचा राजकुमार, एक योद्धा, या योद्ध्याला जो कोणी राजपूत राजकुमार हरवेल त्याच्या सीच राणी पद्मावतीचं लग्न लावलं जाईल, राजकुमारी पद्मावतीचं लग्न लावलं जाईल असं आपण ते मानतात। तेथे सारे राजपुतान्यातील राजे राजवाडे एकत्र येतात आणि त्यावेळेस एक स्वयंवर होतो, पद्मसिंह तलवार घेऊन आखाड्यात उतरतो, त्याच्या समोर मलखाखान राणा ते दोन होत नाही तर एक संगमसेन असे तीन चार शूरवीर योद्धे उतरतात, त्या सर्वांना पद्मसिंह पराजित करतो। त्यानंतर सौताती लग्न करेल आणि त्याच वेळेस रतनसिंहाचं आगमन होतं। रतनसिंहाला सर्व विरोध करतात की जेणेकरून तो स्वयंवरात उतरू नये, कारण त्यांना वाटतं हा राजपूत नाही, कारण ते उशिरा आलेले असतात। तरीही ते पद्मसिंह आणि रतनसिंह यांच्यामध्ये जबरदस्त लढाई होते। लढाईच्या दरम्यान पद्मसिंह आणि आपले चित्तोडचे राजकुमार रतनसिंह एकमेकाच्या आपुलक्यात येत नाही, पण शेवटी काय होतं, लढाई सुरू असताना अचानक पद्मसिंहाचा मुकुट खाली पडतो आणि पद्मसिंहाचे केस मोकळे होतात। त्यावेळेस रतनसिंहाला समजत की आपण एका योद्ध्याशी नाही तर एका नारीशी लढाई करतोय, ते दुसरं तिसरं कोणी नसून आमची राणी पद्मावती होती। तिच्या समोर राजपुतान्यात असा एकही योद्धा तिच्या तलवारीच्या समोर उभा राहू शकत नव्हता, इतका पराक्रम राणी पद्मावतीचा होता।
बोल शाळेचे पोर शाळेचे पोर तू मोर्चाचं नेतृत्व खरं म्हणजे महिलांनीच केलं, कारण एका या या देशाच्या इतिहासामध्ये ज्या महाराणींचा उल्लेख खूप मोठ्या गौरवाने आदराने होतो त्या महाराणीच्या इतिहासावर संदर्भामध्ये जे काही खोडसाळपणा झालेला आहे त्या खोडसाळपणाच्या विरुद्ध हा आवाज आहे या महिलांनी नेतृत्व केलेला आहे. आणि मी या महिलांनाच विनंती करतो की आपल्या जामनेर तहसीलचे तहसीलदार आदरणीय टिळेकर साहेब यांना निवेदन, या सर्व आमच्या महिला भगिनी आहेत, या महिला भगिनी या ठिकाणी हे निवेदन देतील. आपण सर्वांनी जो अतिशय उत्साहाने आणि सक्रिय सहभाग दिला या निषेध मोर्चासाठी फोटो सगळ्यांचे निघणार आहे, सगळ्यांचे फोटो घेणार आहे, थोडं बाकीला थांबा परवडत. सर्व संघटनांचं असं एकंदरीत मत झालेलं आहे की जोपर्यंत हा चित्रपट एखाद्या समितीला दाखवल्याशिवाय जर प्रदर्शित झाला तर त्यांच्या भावनांचा खूप मोठा उद्रेक या संपूर्ण देशामध्ये होणार आहे आणि त्याच्यामुळे जी कायदा व सुव्यवस्थेची समस्या या देशामध्ये उभी राहणार आहे त्याची सर्व जबाबदारी ही सर्व हिंदू समाजाची नव्हे तर मग ती प्रशासनाची असणार आहे, याची कृपया आपण दखल घ्यावी व हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी हा आमची जी समिती ठरेल किंवा शासन जी समिती ठरवेल त्या समितीला दाखवल्याशिवाय हा चित्रपट प्रदर्शित करू नये अशी आमच्या सर्वांच्या वतीनं सर्व सामाजिक धार्मिक राजकीय सगळ्या पदाधिकारी असतील जनता असतील यांच्या वतीनं ही आमची सगळ्यांची विनंती आहे की हा चित्रपट जो चुकीचा इतिहास या चित्रपटामध्ये चित्रित झाला असेल तो वगळून हा चित्रपट प्रदर्शित करण्याला आमचा विरोध नाहीये, पण जो चुकीचा इतिहास या निमित्तानं मांडला जातोय तो वगळूनच हा चित्रपट प्रदर्शित करावा, आमच्या समितीला दाखवल्याशिवाय हा चित्रपट प्रदर्शित करू नये, अन्यथा असे झाल्यास या देशात उसळणाऱ्या हिंसाचारात हा कुठलाही समाज बाधील राहणार नाही याची जबाबदारी राहील अशी मी इथं उपस्थित सर्वांच्या वतीनं आपल्या माननीय तहसीलदार साहेब यांना विनंती करतो की आमच्या या संतप्त भावना आपण शासनापर्यंत पोहोचवाव्या व या येणाऱ्या चित्रपटाचे चित्रीकरण हे थांबवावे
अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि दिग्दर्शक संजय भंसाली यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट राणी पद्मावती यांच्या या चित्रपटाबद्दल निषेध या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आणि या संदर्भातली आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी जे मोर्चेकर्ते उपस्थित आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. आज राणी पद्मावती हा जो सिनेमा इथं प्रदर्शित होतोय त्याच्यामध्ये जो आक्षेपार्ह भाग चित्रित केला गेलेला आहे त्याला आमच्या सगळ्या समाजबांधवांचा निश्चितपणे इथं आक्षेप आहे. जो चुकीचा इतिहास या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेला आहे त्याच्या बाबतीत या समाजाच्या अतिशय तीव्र भावना या मोर्चाच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहेत. या तालुक्यापुरतं नाही संपूर्ण देशामध्ये अशा प्रकारच्या भावना इथं व्यक्त केल्या जात आहेत. आणि म्हणून आमच्या प्रशासनाला विनंती निश्चितपणे या मोर्चाच्या माध्यमातून राहील की हा जो आक्षेपार्ह भाग हा चित्रपटाचा जो इथं झालेला आहे तयार झालेला आहे त्याला कुठंतरी तिथं कात्री लावली गेली पाहिजे आणि तो समितीच्या पुढे तो सिनेमा दाखवल्याशिवाय तो प्रदर्शित करण्यात येऊ नये अशा प्रकारच्या भावना आमच्या आज इथं आहेत. कारण राणी पद्मावती हे जे चरित्र आहे इतिहासातलं अगदी महान चरित्र आहे की समाज ज्यांची पूजा इथं करत असतात अशा आदराच्या व्यक्तीच्या बाबतीत विकृत इतिहास इथं दाखवण्यात आलेला आहे चित्रपटाच्या माध्यमातून. आणि त्याच्यासाठी आमचा निश्चितपणे सर्व भारतभर या प्रतिक्रिया इथं उमटत आहेत. हा एका समाजापुरता नाही पण तो हिंदू धर्मियांचा निश्चितपणे हे आमचं सगळ्यांचं आराध्य दैवत आहेत. आणि त्या दैवताचा अशा प्रकारे जर कोणी विटंबना करत असेल तर निश्चितपणे आमचा त्याला निश्चितपणे तिथं विरोध राहील. याही पलीकडे जर जाऊन इथं कुठल्या ॲक्शन घेतल्या गेली नाहीत याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही समाजबांधव निश्चितपणे इथं केल्याशिवाय इथं राहणार नाही. आजचा हा निषेध मोर्चा कुण्या एका पक्षाचा किंवा एका समाजाचा नव्हता तर सर्व समावेशक आजचा हा मोर्चा होता. खरं तर आपल्या हिंदू धर्माची त्यागाची बलिदानाची आणि पराक्रमाची परिगाथा सांगणाऱ्या राणी पद्मावतींचा इतिहास हा भंसाली यांनी चित्रपटातून वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा एक लाजीरवाना प्रयत्न केला आहे. आणि त्या लाजीरवाना प्रयत्नामुळे आपला सर्वांच्या भावना या हिंदू धर्मियांच्या भावना या निश्चितच दुखावल्या गेलेल्या आहेत. आणि कोण्या एका व्यक्तीला हा विरोध नसून या प्रवृत्तीला हा विरोध आहे. मुळात आपण पाहतात की गेल्या अनेक वर्षापासून कायम हिंदू धर्मियांच्या भावनांवर घागात होतो आणि आपला समाज हा नपुसकतेसारखा बघतो आणि त्याला काहीही विरोध करत नाही. परंतु यावेळेस राजपूत समाजाने या संदर्भात दक्षता घेतली आणि सगळ्या समाजबांधवांना सगळ्या हिंदू धर्मातल्या सगळ्या संघटनांना ज्यांना ज्यांना राणी पद्मावतीचा आदर आहे अशा सगळ्या विचार करणाऱ्या लोकांना एकत्रित केलं आणि त्या माध्यमातून राणी पद्मावतीचा जो चित्रपट प्रदर्शित होत आहे त्या प्रदर्शनाला यांनी विरोध दाखवलेला आहे. हा विरोध एका चित्रपटाला नसून त्या चित्रपटात जो आक्षेपार्थ इतिहास आहे खऱ्या अर्थानं चांगला खरा इतिहास राणी पद्मावतीचा हा समाजापुढे येणं गरजेचं आहे. राणी पद्मावती यांनी ज्यावेळेस त्यांच्यावर आक्रमक झालं त्यावेळेस त्यांनी सगळा एक जोहर केला होता. तिच्यातनं त्यांनी असं म्हटलं होतं की माझ्या पश्चात त्यावेळेस ते आत्महत्या करून विष प्राशन करून किंवा सुरीने त्यांचा देह त्यागू शकत होत्या परंतु मी माझ्या देह त्यागल्यानंतर माझ्या मृतदेहाला सुद्धा या नरधर्मांचा स्पर्श व्हायला नको असा विचार त्या राणीने मांडला आणि अनेक महिलांनी तिथे जोहर केला. त्या जोहरात त्या राणी पद्मावतीने त्याचं देहाचं दान केलं आणि त्यांची देहसुद्धा त्या नरधामांना त्यांचा स्पर्श होऊ दिला नाही. आणि अशा या त्यागाची परिसीमा असलेल्या राणी पद्मावतीचा इतिहास असताना चित्रपटात मात्र नीला भंसाली यांनी हा काल्पनिक त्यांचा जो कुठेही इतिहासाचा तंतोतंत संबंध नाही तो स्वप्नात राणी पद्मावतींशी प्रेम संबंध दाखवतो. आणि अशा पद्धतीने कल्पना ज्या भावना आपल्याला त्या भावनांना विचारसुद्धा आपल्याला केला जात नाही अशा पद्धतीने लीला भंसालींनी खोटा इतिहास या चित्रपटाच्या माध्यमातून देऊन युवकांना हा दिशाभूल करण्याचा हिंदुत्ववादी संघटनांच्या भावनांवर त्यांच्या हिंदुत्वांच्या विचारांवर गाला घालण्याचा हा एक खूप मोठा आघात करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. तो निश्चितच निषेधार्थ आहे. सर्वांनी सर्व समाजाची सर्व राजकीय पक्षांनी त्याचा निषेध केला आहे. शासनाने निश्चितच या विषयाची दखल घेऊन तो प्रदर्शित करण्यापूर्वी ज्या समाजाने जी पंच कमिटी नेमलेली आहे त्या पंच कमिटीला तो दाखवावा आणि नंतरच तो प्रदर्शित करावा हाच या मोर्चाचा मुख्य उद्देश होता. मी सर्व मोर्चेकऱ्यांच्या वतीनं सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांचं सर्व समाजबांधवांचं त्यांनी या मोर्चात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचं आभार मानतो. आज या जामनेरमध्ये हिंदू समाजाच्या वतीनं राजपूत समाजाच्या वतीनं हा जो निषेध मोर्चा काढला कोणी भंसाळी नावाचा माणूस आहे ज्याला कुठला इतिहास माहिती नाही
तो चुकीचा इतिहास रंगवून पिक्चर चालण्याकरता पैसे कमवण्याकरता हा जो हिंदू धर्मावर आघात केलेला आहे आणि तो पिक्चर जो आहे चित्रपट आहे तो आता प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे आणि त्या चित्रपटाला पूर्ण भारतातून हिंदुस्थानातून विरोध होतो आहे. ज्या समाजामध्ये पराक्रम हा महत्त्वाचा मानला जातो हिंदुत्व मानलं जातं आणि त्याच्यावर हा आघात आहे. मी या चित्रपटवाल्यांना सांगतो, नम्र विनंती करून सांगतो की हा चित्रपट निदान महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कोणीही चालू करू नका, लावू नका. हे शांत बसलेला समाज आहे, जसं शांतीने चालतं तसं चालू द्या. आणि जर का या महाराष्ट्रामध्ये या जामनेर तालुक्यामध्ये हा पिक्चर लागला की लावण्याचा प्रयत्न केला, मी असं समजेल की त्या चित्रपटाची एकही वीट ठिकाणावर राहणार नाही. सगळीकडे दुःख उठेल, दुवा उठेल आणि त्याला आम्ही सगळे जबाबदार राहू. का बरं? कारण की आमच्या धार्मिक भावना आहे. आमच्या धार्मिक भावनेला हे ठेस पोहोचलेली आहे, सामाजिक भावनेला ठेस पोहोचलेली आहे. तर हा निषेध करतो या भन्साळीचा आणि हा राणी पद्मावती हा चित्रपट बिलकुल लावू नका. लावायचा था सगळे आमचे मंडळी इतिहासकार त्यांचे सल्ले घ्या आणि त्याप्रमाणे लावा. चुकीचा इतिहास रंगवू नका आणि आमच्याशी या अग्निशी खेळ खेळू नका. एवढं बोलतो आणि ह्या शौर्य बलिदान याची खूप मोठी प्रतिमा आहे आणि संजय लीला बनसाले यांनी त्यांच्याविषयी चित्रपटात नृत्य प्रकार असं चुकीचं दर्शवलेलं आहे. त्यासाठी जर असा चुकीचा इतिहास आपल्या महिलेचा दाखवला जातो आहे तर सगळ्या महिलांच्या भावना ह्या दुखावणाऱ्या आहे आणि त्यामुळे आम्ही सर्व निषेध करण्यासाठी इथं आज जमलेलो आहे आणि तसं निवेदन आम्ही तहसील साहेबांना दिलेला आहे. लीला भन्साळी यांनी चुकीचा इतिहास दर्शवला आहे त्याचा आम्ही निषेध करतोय. तीबद्दल जो संजय लीला भन्साळी यांनी चुकीचा इतिहास नोंदवलेला आहे त्याबद्दल आमचा हा आज मोर्चा निषेध मोर्चा आहे. आम्ही तसे तहसीलदारांना निवेदन दिले की त्याबद्दल चित्रपट प्रसारित दाखवल्याशिवाय आमच्या कमिटीला दाखवल्याशिवाय प्रदर्शित करू देऊ नये असा आमचा मोर्चाचा निवेदन आहे. राणी पद्मावतींनी असा इतिहास घडवला, असं कार्य त्यांनी केलं तर त्या कार्या हे जे आहेत यांनी इतिहास ते तसं घडू शकत नाही. तर त्यांना असा चुकीचा इतिहास दाखवण्याचा काही हक्क नाही, अधिकार नाही. आणि आज आमच्या स्त्रीच्या ह्या फिल्म सिटीच्या याच्यातून असे जे काही घडवले जातात चुकीचे निषेध आणि चुकीचे दाखवून जे सीन्स आहेत चुकीचे दाखवून त्याच्यामुळे खूप मुलांवर पण आणि इतिहासात पण छेडछाणी होते. तर आमचा यासाठी एवढाच प्रयत्न होता की मूक मोर्चातून आम्ही हे प्रत्येक याच्यापर्यंत शासनापर्यंत ही जी आहे आम्ही स्त्री आमच्या स्त्री जातीच्या पूर्ण हा राजपूत समाजाच्या स्त्रीबद्दल संजय लीला भन्साळींनी जो चुकीचा इतिहास दिलेला आहे तो त्यांनी वगळून हा पिक्चर प्रदर्शित करावा. विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल मातृशक्ती दुर्गाबाईंनी आम्ही सर्व संघटना मिळून भारतभर एक जबरदस्त एल्गार पुकारलेला आहे जेणेकरून महाराणी पद्मावती या चित्रपटाद्वारे लीला भन्साळीने स्त्रियांची जी विटंबना चालवलेली आहे चुकीचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर मांडत आहे या सर्व गोष्टी रोखण्यासाठी आम्ही एक जबरदस्त आंदोलन छेडणार आहे. आम्ही आता फक्त सरकारला एक इशारा दिला की तुम्ही जर हा चित्रपट प्रदर्शित होऊ दिला तर आम्ही एक बजरंगी स्टाईलने आंदोलन छेडू आणि त्या आंदोलनाद्वारे काही हिंसाचार किंवा कुठंतरी नुकसान आपल्या जामनेर शहराचं वातावरण बिघडल्यास त्याला आम्ही कारणीभूत राहणार नाही, त्याला शासन राहील. कारण आम्ही सर्व हिंदू बांधव असा चुकीचा इतिहास कधी खपवून घेणार नाही. सोए हुए शेर को मत जगाओ, शेर जाग गया तो तुफान उठ जाता है. असा राजपूत समाज आतापर्यंत भारत देशामध्ये शांततेच्या मार्गानं वाटचाल करत आहेत. हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांच्या समाजाला एक खुली चेतावणी दिली. पण मी असं सांगू इच्छितो
महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र सरकारला जर राजपूत समाज झोपलेला आहे तर त्याला झोपेलाच राहू द्या, त्याला जागा करण्याचा प्रयत्न करू नका. जर तो जागा झाला तर आज एक तुफान उठेल आणि ते तुफान आपल्या भारताच्या मिलिटरीकडून सुद्धा आटोक्यात येणार नाही अशी मी राजपूत समाजाच्या वतीनं ग्वाही देतो. लीला भन्साळी यांनी नुकताच होऊ घातलेला पद्मावती जो पिक्चर आहे त्याच्या त्यामध्ये महाराणी पद्मावती यांच्याबाबत जे आक्षेपार्ह शूटिंग केलेलं आहे, कथाकथन केलेलं आहे, त्याचा निषेध म्हणून आणि तो चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून तमाम राजपूत समाजातर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आणि मोर्चाद्वारे निवेदन देण्यात आले केंद्र सरकारला की ह्या मोर्चाची दखल घ्यावी आणि सरकारकडून केंद्र सरकारकडून सेन्सॉर बोर्डाला या बाबतीत त्वरित कळवण्यात यावे आणि जी काही समाजाची समिती स्थापन करण्यात आलेली आहे त्या समितीला हा चित्रपट अगोदर दाखवण्यात यावा आणि जे काही आक्षेपार्ह भाग असतील ते वगळण्यात यावे. पद्मावती ज्या आमच्या समाजाचे एक राणीसाहेब आहेत त्यांच्याबद्दल जे पिक्चर काढला गेलेला आहे ह्या पिक्चरावर जर आमच्या समाजाच्या भावना कोणी दुखवण्याचा प्रयत्न जर केला किंवा कोणी थिएटरमध्ये जर पिक्चर लावला महाराष्ट्र शासन असो केंद्र शासन असो या शासनाने जर या परवानगी दिली तर आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवल्याशी राहणार नाही. आणि हा जो आमचा आंदोलन आहे ह्या आम्ही रस्त्यावर उतरू आणि हा जो आंदोलन हे एकदम तीव्र होणे झाल्याशी राहणार नाही. हा पिक्चर लावू नये आमची विनंती आहे. त्यागाचं बलिदानाचं आणि स्वाभिमानाचं प्रतीक समजल्या जाणाऱ्या राणी पद्मावती यांच्याबद्दल जो दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी जो चुकीचं इतिहास या चित्रपटामार्फत दर्शवलेला आहे याबद्दल तीव्र असा निषेध या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आणि या संदर्भात या ठिकाणी तहसीलदार नामदेव टिळेकर यांच्याकडे निवेदनही देखील केलेले आहे. कॅमेरामन सचिन माळीसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.